आजचं लाईव्ह लेक्चर जे आहे हे लाईव्ह लेक्चर घेण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर ह्या ट्रेडिंग करत असताना तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत ह्या अडचणी सोडवणं हा आजचा उद्देश आहे आपला. त्यामध्ये मी तुम्हाला ज्या स्ट्रॅटर्जी शिकवल्या त्या सर्व स्ट्रॅटर्जीवरती आपण आज डिस्कशन करणार आहे. आणि लाईव्ह ट्रेडिंग जे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला करता येईल किंवा कशा पद्धतीने आपल्याला ब्रेकआउट पकडता येतील चार्टच्या साह्याने आणि ते ब्रेकआउट पकडायला आपल्याला किती वेळ लागू शकतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विशेषतः इंट्राडे ट्रेडिंग संदर्भाच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिस्कस करणार आहेत. गुड मार्केट जे आहे ते ऑलरेडी ओपन झालेलं आहे. मार्केट जे ओपन झाले ते निफ्टी जो आहे तो साधारणतः जर बघितला तुम्ही तर भरपूर वरती ओपन झालाय निफ्टी लक्षात असल्या म्हणजे 11,777 आणि सेन्सेक्स जो आहे तो पण 39,000 म्हणजे आज 40,000 टप्पा जो आहे तो सेन्सेक्स गाठेल. दुसरं अजून एक मी आज तुम्हाला जे सेलचे कॉल दिले होते बरोबर आहे का काही सेलचे कॉल टाकले होते मग ते सेलचे कॉल जर बघितले तर ते त्यातले जवळपास बरेच स्टॉक आहेत ते सगळे स्टॉक पॉझिटिव्ह ओपन झालेत. मग हे जर स्टॉक पॉझिटिव्ह ओपन झाले असतील तर आपल्याला त्याच्यामध्ये आज सेलिंग करायचं नाही किंवा शॉर्ट सेलिंग करायचं नाही लक्षात असल्या. काय शॉर्ट सेलिंग करायचं नाही आपण जी लेवल दिली होती त्या लेवलला जर स्टॉक आला त्या लेवलवरून खाली चालला तरच आपल्याला काय करायचं तो स्टॉक तिथं सेल करायचा आहे हे एक लक्षात असल्या. दुसरं आज आपल्याला बँकिंग स्टॉकवरती विशेषतः फोकस करायचा विशेषतः अजून एक दुसरा मुथूट फायनान्स असेल माइंडट्री असेल नोकरी असेल आणि दुसरं ऑटोमोबाईल कंपन्यांचे स्टॉक मारुती बजाज ऍटो हिरो मोटोकाप आणि अमर राजा बॅटर हे सगळ्या स्टॉकमध्ये आपल्याला बायची पोझिशन घ्यायच्या बायची पोझिशन ह्याच्यासाठी घ्यायचे आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला चार्ट दाखवतो म्हणजे ह्या सगळ्या स्टॉकचे म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल आपल्याला बायची पोझिशन काय घ्यायचं. तर एक उद्या इव्हेंट आहे ह्या सेक्टर संदर्भाचा. सेक्टर संदर्भाचा म्हणजे कशाचा इव्हेंट आहे उद्या उद्या जर बघितलं तुम्ही साधारणतः उद्या एक न्यूज येणार आहे. न्यूज कशाची येणार आहे तर मंथली बेसिसवर जे हे असतं काय म्हणतो त्याला आपण डेटा असतो ऑटोमोबाईल कंपन्यांचा सेलचा तो डेटा येणार आहे. विशेषतः जर तिथं मारुतीचा जर स्टॉक बघितला तुम्ही तर मारुतीच्या स्टॉकमध्ये काय दिसतंय तर एकाच तिथं वरती रेजिस्टन्स आहे. आज जर हा ग्रीन झाला त्या कॅन्डलचा जो क्लोजिंग आहे म्हणजे शेवटची रेड कॅन्डल जी दिसते तुम्हाला ह्या रेड कॅन्डलच्या वरती जर मारुतीचा स्टॉक चालला 7,127 वरती चाललं का काय करायचं तुम्हाला बाय करायचं आहे सेल. त्याचबरोबर तुम्हाला बजाज ऍटोचा स्टॉक जो आहे तो पण बजाज ऍटोचा स्टॉक पाठीमागच्या काही दिवसापासून सेलिंग प्रेशरमध्ये पण हा स्टॉक बाय करायचा असेल तर आपल्याला 3,044 वरती जावं लागेल. पण त्यासाठी आपल्याला एवढा वेळ थांबायचं का न बघायचं सांगेल. बाकीचे स्टॉक जर वरती चालले तर बजाज ऍटोमध्ये पण आपल्याला बाईंगची संधी आहे ऑलरेडी कारण का 5 ते 6 दिवस झालं सेलिंग झाले. दुसरा हिरो मोटोकॉपचा स्टॉक क्यूएच पॉईंटला सपोर्ट घेतोय हा सपोर्ट घेऊन वरती चालला तर जिथं पण तुम्हाला बाईंग करायचं आहे. अमर राजा बॅटरी जे आहे ते काय करायचं प्रत्यक्षात पहिल्या 5-10 मिनिटानंतर आपण विचार करू. आणि हे करत असताना आपल्याला काय करायचं तर पहिलं 5 मिनिटं वेट करायचं आहे स्टॉकची मुवमेंट काय होते बघायचं. पहिल्या 5 मिनिटात तर कधीच ऑर्डर टाकू नका. थोडा स्टॉक महाग मिळाला तरी आपल्याला चालेल लक्षात असल्या 5-10 मिनिटं पहिल्यांदा वेट करू. 15 मिनिट ब्रेकआउट असेल पिवेट पॉईंटचं इंडिकेटर आपण तिथं ऑलरेडी लावलेला आहे. हे पिवेट पॉईंट ह्या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला काय करायचं आहे ट्रेडिंग करायचं आणि हे स्टॉक नेमकं कुठं आणि कशा पद्धतीने जातात हे काय करू आपण त्या ठिकाणी बघूया. दुसरं ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे आपल्याला हा कशाचा स्टॉक हा रिलायन्सचा स्टॉक जो आहे रिलायन्सच्या स्टॉक मध्ये जर आज जर रिलायन्सचा स्टॉक जर प्रिव्हियस हायच्या वरती गेला म्हणजे साधारणतः 2,174 जर वरती चालला तर रिलायन्स मध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे बाईंगला पोझिशन जे आहे ते तुम्ही रिलायन्स मध्ये पण घेऊ शकता. आणि दुसरं काही स्टॉक जे आहेत विशेषतः जर बघितलं जेस्ट एकच मी स्टॉक सांगतो तुम्हाला नावं अतुल इंडस्ट्री नाही एफएनडो वन. हा दुसरं आपल्याला अजून एक स्टॉक महत्वाचे पकडायचे होते कायम आपल्याला एक पकडायचे असायचे ते म्हणजे ओपन इज इक्वल टू हाय आणि ओपन इज इक्वल टू लो चे स्टॉक कुठले आहेत असे ज्या स्टॉकमध्ये आपल्याला काय करायचं आहे ट्रेडिंग करायचं म्हणजे एखाद्या स्टॉकचा ओपन आणि हाय सेम असेल तर आपल्याला काय करायचं आहे सेल करायचं आहे आणि ओपन आणि लो सेम असेल तर आपल्याला काय करायचं आहे बाय करायचं आहे. मग असे स्टॉक एका मिनिटाच्या आता आपण कसं कुणाचा काय प्रश्न असेल तर बोलून तुम्ही कधी पण मध्ये विचारला तरी चालेल बरं का काय अडचण नाही. तुमचा जर आधी मध्ये काय प्रश्न असेल तर तो तुम्ही कधीही मध्ये काय करू शकता विचारू शकता त्याचं ब्रेक करून. तर दुसरं अजून एक बँकिंग स्टॉक जे आहेत ते पण चांगले बऱ्यापैकी इंडसन बँक कुणी विचारलं होतं मग इंडसन बँकेचा स्टॉक ऑलरेडी 705 ओपन झालाय म्हणजे भरपूर वरती ओपन झाला इंडसन बँकेचा स्टॉक लक्षात असल्या. मग अशा वेळेला थोडं कुलिंग होऊ द्या थोडा 1.5-2% जर इंडसन बँकेचा स्टॉक खाली आला तर तो पण बाय करा. आज HDFC बँक खूप महत्वाची आहे कारण का परवा दिवशी जी रॅली आली होती ह्या रॅलीमध्ये HDFC बँक सहभागी झाला नव्हता लक्षात असल्या.
मग आज जर एचडीएफसी बँक जर पार्टिसिपेट झाला आणि एचडीएफसी बँक जर 2-3% वरती गेला तर प्रचंड मोठी रॅली जी आहे ती आज बँक निफ्टीमध्ये आज देखील काय होऊ शकते त्या ठिकाणी येऊ शकते हे लक्षात असतं. त्यामुळे तुम्हाला इथं पण आज काय करायचं आहे, फोकस करायचं आहे. आणि दुसरं मी तुम्हाला जे सांगितलं की आपल्याला जे स्टॉक पकडायचे आहेत कसे पकडायचे आहेत, ओपन इज इक्वल टू हाय आणि ओपन इज इक्वल टू लो. मग त्यातल्या कुठल्या स्टॉकवर फोकस करायचं माहितीये का, हायएस्ट वाढलेले स्टॉक कुठले आहेत किंवा हायएस्ट. आता बघा, आता इथे गंमत आहे, पीव्हीआरचा स्टॉक असेल, आयनॉक्सचा स्टॉक असेल, आज 11% आयनॉक्सचा स्टॉक पडलाय आणि पीव्हीआरचा स्टॉक 6% पडला. याचं कारण असं आहे की काल अनलॉक 4.0 गाईडलाईन आली आणि त्याच्यामध्ये सिनेमा गृह जास्ती सुरू करायला सरकारनं परवानगी दिलेली नाही. ही परवानगी दिली नसल्यामुळे या ठिकाणी जे स्टॉक जे आहेत ते त्या ठिकाणी काय झाले पडलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून सेलिंग जे आहे ते येण्याची शक्यता आहे. मग तुम्ही काय करू शकता, डाऊन साईडला ह्याच्यामध्ये बाईंग करू शकता. मग जस्ट ह्या रॅलीमध्ये नवीन बाईंग कुठे यायला लागले ते बघा. आता नवीन बाईंग जे आहे ते कुठे यायला लागलंय ते जर बघितलं तुम्ही, जस्ट इंडिगोचा स्टॉक आज खूप वरती ओपन व्हायला लागलाय. बजाज फायनान्स असेल, सन टीव्ही असेल, हॅवल्स असेल, एचडीएफसी एएमसी असेल, ह्या स्टॉकमध्ये आज बाईंग प्री ओपनिंग मध्ये झालेला आहे. मग ओपन इज इक्वल टू लो असण्याची शक्यता कुठे आहे माहिती आहे का, इंडिगो, बजाज फायनान्स, मॅकडोनाल्ड, सन टीव्ही, हॅवल्स, टेक महिंद्रा, एचडीएफसी एएमसी मध्ये ही शक्यता आहे. म्हणजे ओपन आणि लो त्याचा सेम आहे आणि तिथून डायरेक्ट स्टॉक वर जाण्याची शक्यता हे स्टॉक आहे. म्हणजे जे सर्वात जास्त प्री ओपनिंग मध्ये वाढलेले स्टॉक असतात ते काय होऊ शकतात, ओपन इज इक्वल टू लो असू शकतो त्या स्टॉकचा आणि तिथून ते स्टॉक काय होऊ शकतात, डायरेक्ट वरती जाऊ शकतात लक्षात असल्या. त्यामुळे तुम्हाला इथे काय करावं लागेल, जरा विचार करावा लागेल किंवा बघावं लागेल नेमके हे कुठले स्टॉक आहेत आणि कशा पद्धतीने काय करायला आहेत ते स्टॉक या ठिकाणी वरती चाललेत हे काय करा तुम्ही त्या ठिकाणी बघा. जस्ट मार्केट जे आहे ते सुरू झालंय. अमर राजा बॅटरीचा स्टॉक आपल्या समोर ओपन आहे. अमर राजा बॅटरीचा स्टॉक काय व्हायला आहे, ओपन इज इक्वल टू लो आहे पहिल्या मिनिटामध्ये. तिथं तुम्ही ती परत इथे बजाज फायनान्सचा स्टॉक पण काय झालाय, कंटिन्यू वरती गेलाय लक्षात असतो. ओपन इज इक्वल टू लो ह्याचा पण सेम असण्याची शक्यता आहे. जस्ट नाही ओपन नाही तर खालच्या डाऊन साईडला त्यानं शॅडो मारलेले आहे, असा काय प्रॉब्लेम नाही हे बघू. मग आता आपल्याला जे ट्रेडिंग करायचं आहे हे कसं करायचं आहे ह्याच्यापासून आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा तुम्ही टाइम फ्रेम जे आहे ते 5 मिनिटाचं ठेवा लक्षात असूया. काय म्हणतोय मी, टाइम फ्रेम जे आहे ते आपलं किती मिनिटाचं असलं पाहिजे, 5 मिनिटाचं टाइम फ्रेम असलं पाहिजे. आता इथं बघा, बजाज फायनान्सचा स्टॉक जो आहे तो इथं पिवेट पॉईंटवर आहे. इथं जस्ट एक पिवेट पॉईंट आहे रेट, हे का, इथं पिवेट पॉईंटच्या वरती चालला. मग हा पिवेट पॉईंटच्या वरती किती टिकून राहतोय बघा. इथं जर टिकून राहिला पिवेट पॉईंटच्या वरती हा स्टॉक तर पुढचं टार्गेट नेक्स्ट पिवेट पॉईंट त्याचा असणार आहे. त्याचं पुढचं टार्गेट कुठं असणार आहे, नेक्स्ट पिवेट पॉईंट जिथं असणार आहे ते टार्गेट असणार आहे त्याचं. त्याच्यावर वॉच व त्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा ब्रेकआउट जो आहे तो लाभायचा आहे. पहिल्या 15 मिनिटात हाय आणि लो बघूया, मार्क करूया आणि तिथून काय करायचं आपल्याला एंट्री घ्यायची आहे लक्षात असतं. मग अजून हे स्टॉक कुठले जाते की बाबा ओपन इज इक्वल टू हाय आणि ओपन इज इक्वल टू लो आहे. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर कुठले कुठले स्टॉक आहेत, टाटा कंझ्युमरचा स्टॉक वरती चाललाय किंवा हॅवलचा स्टॉक वरती चाललाय हे बघू शकतो आपण. तर जस्ट तुम्हाला मी काय करतो इथं आपला स्कॅनर जो आहे तो ओपन करतो आणि ह्या स्कॅनर मधून कॉल घ्यायचे आपल्याला. म्हणजे जे आपण स्टॉक निवडले, उदाहरणार्थ एमजीएलचा स्टॉक जो आहे हा डे लोला चाललाय, म्हणजे गॅप अप ओपन होऊन खाली चाललाय. मग आजचं मार्केटचं सेलिंग कुठं कुठं असू शकतं, तर एफएमसीजी स्टॉक हो का, एफएमसीजी, मॅकडोनाल्ड खाली चाललाय, बाटा खाली चाललाय. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, एफएमसीजी स्टॉक सेलिंग मध्ये आहेत. एफएमसीजी म्हणजे खाण्याचे पदार्थ जे आहेत, एफएमसीजी गुड्स ज्या ब्रिटानिया आहे हे स्टॉक खाली चाललेत लक्षात असतं. आता दुसरं सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, स्टॉक कुठले कुठले वरती जाणार आहेत हे आपल्याला पहिल्यांदा. आयटी स्टॉक पण आज खाली जाते. तिथं टीसीएस असेल, टोरेंट फार्माचा स्टॉक जो आहे तुम्ही आज सेलचा कॉल दिलाय तो पण काय झालाय, तिथं खाली चाललाय लक्षात असल्या. एस्कॉर्टचा स्टॉक खाली चालला असेल तर बाकीचे ऑटोमोबाईलचे स्टॉक पण खाली जायला सुरुवात होईल. डिव्हिस लॅब पण मी माझा कॉल करू होता पण आयशर मोटार खाली चाललाय, भारत फोर्स खाली चाललाय. म्हणजे याचा अर्थ असा होतो माहिती का, की उद्याचे हे जे हे येणार आहे, आता कोटक बँक वर चाललं हे खूप महत्वाचं आहे. कोटक बँक जर वर चालला असेल तर तिथं काय होण्याची शक्यता म्हणतात. मी फक्त वर जाणारे स्टॉक पहिल्यांदा चेक करून बघतो. फक्त डे हायला चालले, डे हायला चाललेल्या स्टॉक मध्ये कुठले कुठले स्टॉक आहेत, तर ह्याच्यामध्ये विशेषतः फायनान्शियल स्टॉकचं प्रमाण जास्त आहे. आयसीआयसी बँक, कोटक बँक म्हणजे हे मार्केटचे मेन लीडर वरती चाललेत सध्याला. आयसीआयसी बँक परत वरती आला लक्षात असल्या, आयडिया वरती, आयडियाचा काय संबंध नाही, फक्त बँकिंग स्टॉक थोडं जास्त प्रमाणात वर चालले. मग बँकिंग स्टॉक जर जास्त प्रमाणात वर चालले असतील तर ह्याचा परिणाम तुम्हाला बँकिंग स्टॉकवर, एचडीएफसी बँकेचा स्टॉक डायरेक्ट 2% गेला लक्षात होऊया. आणि तुम्ही जर तिकडं निफ्टी जर बघितलं, चेक केलं आपलं निफ्टी जर चेक केला तर तुम्हाला निफ्टीमध्ये सुद्धा सॉरी बँक निफ्टी जो आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगलं बाईंग जे आहे ते आलेलं दिसेल. मी जस्ट इंडेक्स जो आहे इंडेक्स बँक निफ्टी फक्त ऍड करतो.
बँक निफ्टी आहे का 25,000 बँक निफ्टी ओपन झाल्या झाल्याच गेलाय 5 मिनिटांमध्ये. आणि बँक निफ्टीचा ओपन इज इक्वल टू लो आहे का, तर नाही, ओपन इज इक्वल टू नाही, थोडक्यात गेलाय सगळं खाली जाऊन. म्हणजे बँक निफ्टीमध्ये भयंकर रॅलीला सुरुवात झाली आहे. आणि मी जे सकाळी सांगितलं होतं की तुम्हाला काय सांगितलं होतं, मेसेज करून सुद्धा सांगितलं होतं की बँकिंग स्टॉक मधली रॅली जी आहे ती कंटिन्यू होणार आहे. तर हे कंटिन्यूला सुरुवात झाली, कारण का आपण जागतिक मार्केटशी जर तुलना केलं तर आपण खूप पाठीमागे आहे. आणि त्यातल्या त्यात हे बँक निफ्टी जर बघितलं तर तो 8,000 ते 9,000 पॉईंट खाली आहे. म्हणजे निफ्टीची तुलना केली तर म्हणजे बँकिंग स्टॉक मध्ये चांगला स्कोप जो आहे तो आहे. आणि अजून भरपूर वरती जो आहे तो काय होऊ शकतो, त्या ठिकाणी बँक निफ्टी वरती जाण्याची शक्यता आहे. बँकिंगचे सगळे स्टॉक जे आहे ते वरती जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी. दुसरं, हां, आता आपण 15 मिनिट थोडं वेट करू पहिल्यांदा, आणि तिथं 15 मिनिट ब्रेकआउट कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतात आणि ह्या 15 मिनिट ब्रेकआउटवर आपण कसं ट्रेडिंग करूया ह्याची चर्चा जी आहे ती आपल्याला करायची. साऊंड हां, हॅलो, हा, ओके, नो प्रॉब्लेम. आवाज थोडा डबल यायला लागला होता. हा, आवाज क्लिअर येतोय का माझा तुम्हाला? हॅलो, आवाज क्लिअर येत असेल तर मला मेसेज करून सांगा. हॅलो, आवाज येतोय तुम्हाला क्लिअर? हा, येतोय का? ओके ओके, हा, आवाज येतोय, ऐकू. ओके, नो प्रॉब्लेम. हा, तर हे 15 मिनिट ब्रेकआउट असेल किंवा हे बाकीच्या स्ट्रॅटेजी कशा वापरायच्या आणि काय करायचं हे बघू. आता उदाहरणार्थ मी बँक निफ्टीचं तुम्हाला जर चार्ट दाखवतो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, बँक निफ्टीन जर 25,667 क्रॉस केलं तर पुढे बँक निफ्टी अजून 100 ते 150 पॉईंट जो आहे तो इझिली जाऊ शकतो. ही लेवल कशा पद्धतीने क्रॉस करतोय ते महत्वाचं आहे, कारण का इथं पहिली कॅन्डल जर बघितली तर ती खूप मोठी कॅन्डल तयार झाली. पहिलीच कॅन्डल कशी आहे, गॅप अप ओपन होऊन एक बुलिश कॅन्डल तयार झाली. मग ती जर बुलिश कॅन्डल तयार झाली असेल ओपन होऊन तर साहजिकच तिथं बाईंग जे आहे ते येऊ शकतं. मग आता आपल्याला दुसरं अजून एक शक्यता आहे बँक निफ्टीमध्ये. काय शक्यता आहे माहिती आहे का, बँक निफ्टी जर एवढा गॅप अप ओपन झाला असेल, काल इतका चालला असेल, तर तो कन्सोलिडेट होऊ शकतो. कन्सोलिडेट होऊ शकतो म्हणजे काय करू शकतो, तो एका ठिकाणी स्टेबल पण होऊ शकतो. म्हणजे एक 100-150 पॉईंटच्या रेंजमध्ये किंवा 100 ते 150 पॉईंटच्या रेंजमध्ये काय होऊ शकतो, तो स्टेबल पण होऊ शकतो दिवसभर लक्षात असल्या. म्हणजे प्रीमियम खाण्याचं सुद्धा काम ह्या लेवलला केलं जाऊ शकतो. म्हणजे नवीन लोकांनी आजमध्ये येऊ नये यासाठी मार्केट ह्या ठिकाणी स्थिर पण राहू शकतं. आता इथं जर बघितलं तर एक्झॅक्ट जी लाईन दिसते, 1 मिनिटाचा चार्ट ओपन केलाय, ह्या 1 मिनिटाच्या चार्टवरती ह्या लेवलच्या वर जायला तयार नाही बँक निफ्टी. आलं लक्षात, बँक निफ्टी. आणि तुम्हाला काय करायचं माहिती आहे, समजा दिवसभरामध्ये किंवा काही थोड्या वेळात जर बँक निफ्टी 24,900 पर्यंत जर आला तर काय करा, तुम्ही परत बँक निफ्टीचा कॉल बाय करा. काय म्हणतोय, बाय अँड डिप चं मार्केट आहे, खाली पडलं का तुम्ही बाय करा. डाऊन साईडला जसं तुम्हाला प्रीमियम मिळतील तसं काय करायचं, तुम्ही बाईंग जे आहे ते करू शकता. म्हणजे याचा सपोर्ट कुठं आहे आता, एक तर सकाळची ओपनिंग प्राईस जी आहे ते 25,000 तर एक तरी येईल. 25,000 आल्यानंतर बाईंग केलं तरी चालेल तुम्ही, नसेल तर 24,922 जर बँक निफ्टी आला खाली थोड्या वेळानंतर तर तिथं सुद्धा तुम्ही कॉल वगैरे काय करू शकता, त्या ठिकाणी बाय करू शकता. आणि हा वरचा की जी लेवल आहे सकाळची, आता 25,221 लेवल तयार होते. हा, 25,221 लेवलच्या जर वरती चालला तर परत 60-70-100 पॉईंट अपसाईडला आपल्याला मिळू शकतात. पण खूप जास्त प्रोबॅबिलिटी अशी वाटते की एका रेंजमध्ये बँक निफ्टी जो आहे तो काय होईल, त्या ठिकाणी कन्सोलिडेट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर मी आता पहिल्यांदा काय करतो माहिती का, आज सकाळी जे कॉल दिले होते मी तुम्हाला ट्रेडिंगला, त्या कॉलमध्ये काय झाले ते एकदा आपण चेक करून बघूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कुठले कुठले स्टॉक सेलला सांगितले होते आणि त्या स्टॉकची आता काय पोझिशन आहे. आपण जर जस्ट मार्केट ओपन झालं झालं ह्याच्यात पोझिशन घेतली असती, किंवा दुसरं तुम्हाला त्या स्टॉकमध्ये जर पोझिशन बनवायची असेल तर ती पोझिशन आपल्याला आता बनवायची असेल तर बनवता येईल का, तर ती कशा पद्धतीने बनवता येऊ शकते हे मी काय करणार आहे तुम्हाला आता सांगणार आहे, किंवा त्याची चर्चा जी आहे ती आपण या ठिकाणी करूया. विशेषतः सकाळी 4 कॉल जे आहेत ते मी सेलसाठी सांगितले होते तुम्हाला. किती कॉल सांगितले होते, 4 का 5 कॉल सांगितले, 5 सांगितले असतील बहुतेक. एकच मिनिट, माझा मेसेज बघतो कुठे आहे. सकाळचे जे आपले कॉल होते त्यात कुठले कुठले कॉल होते इथलं मी वॉच लिस्ट जे आहे ते थोडे डिलीट करतो, नवीन वॉच लिस्ट जे आहे ते ऍड करतो. म्हणजे फक्त आपले जे सेल कॉल होते त्याचे फक्त मी वॉच लिस्ट इथं ऍड करतो, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल क्लिअरली. हा, टोरेंट फार्माचा पहिला स्टॉक होता आपला. टोरेंट फार्मा मी सेल सांगितला होता,
त्यानंतर पीडीलाइट इंडस्ट्रीचा स्टॉक जो आहे तो पीडीलाइट इंडस्ट्रीचा स्टॉक जो आहे तो मी सेल सांगितला होता. त्यानंतर पीईएल जो आहे पिरामिल इंटरप्राइजेस तो पण स्टॉक मी सेलला सांगितला होता सकाळी. दुसरा ओल्टाचा स्टॉक जो आहे तो सेलला सांगितलेला. आणि तिसरा स्टॉक जो आहे तो एमजीएलचा सांगितला होता. मग आता हे कॉल कसे काढले होते हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आणि त्यानंतर त्या कॉल मध्ये कसं ट्रेडिंग करायचं ते बघायचं. आता उदाहरणार्थ जर बघायचं तर तुम्हाला जर स्क्रीनवर बघितलं तर फक्त टोरेंट फार्माचा स्टॉक निगेटिव्ह दिसेल, बाकीचे स्टॉक प्लस मध्ये दिसतील. प्लस मध्ये जरी असले स्टॉक तरी आपल्याला त्याचा विचार करायचा नाही लक्षात असल्या. का त्याचा विचार करायचा नाही याचं कारण असं आहे की हे स्टॉक आपण जी लेवल सांगितली होती सेलची त्या लेवलच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सेल करायचं नाही. मग हे सेल का सांगितले होते ते पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही. मी मग काय सांगितलं होतं बँक निफ्टी कुठपर्यंत येईल म्हणून सांगितलं होतं 25,000 येईल म्हणून सांगितलं होतं. तर एक्झॅक्ट बँक निफ्टी कुठं आला 25,000 आला लक्षात. त्यावेळेला बँक निफ्टी कुठं होता मी ज्यावेळेला सांगितला जस्ट इथं एक मिनिटाचं कॅन्डल वर टेबल झाल्यामुळे सांगितलं होतं 25,215 होता तो बँक निफ्टी कुठं आला 25,000 आला लक्षात. 25,031 आला म्हणजे ओपनिंग प्राईज आहे. म्हणजे आता सध्याला जर तुम्हाला कॉल बाय करायचं असेल तर इथून एखादा कॉल बाय करू शकता. साधारणतः 25,200-300 कॉल तुम्ही बाय करू शकता किंवा अजून जर वेट करायचं असेल तर अजून एक साधारणतः 100 पॉईंट जर खाली गेला 24,900 जर गेला बँक निफ्टी तर तिथून तुम्ही बाय करू शकता. इथून बाय केला तरी चालेल. तर कसं असतं हे तुम्हाला लेवल कळलं पाहिजे, चार्ट बघितलं पाहिजे. बाबा एका मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर बँक निफ्टी एका ठिकाणी स्थिर थांबत असेल तर शुअरली बँक निफ्टी खाली जाण्याची शक्यता असते लक्षात असल्या. तर आता इथून अजून वरती चाललाय तर बघू काय होते आपण ते भाग सोडून द्या. मी तुम्हाला जे कॉल सांगितले होते सकाळी ट्रेडिंगसाठी ते पहिल्यांदा बघा तुम्ही म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. तर हे कॉल सेल्स का सांगितले होते ते पहिल्यांदा समजून घ्या. डेली कॅन्डलवर आपल्याला चार्ट बघायचा. मी तुम्हाला काय सांगितलं आजपर्यंत कायम तुम्हाला जर चार्ट बघायचा असेल एखाद्या स्टॉकचा तर फक्त तो डेली कॅन्डलवर चार्ट बघायचा आहे तुम्हाला. कसा चार्ट बघायचा आहे डेली कॅन्डलवर. आता उदाहरणार्थ तुम्ही ही डेली कॅन्डल इथं लावली. डेली कॅन्डलवरती काय दिसतंय तुम्हाला हा डेली कॅन्डल आहे. एका दिवसाची एक कॅन्डल आहे लक्षात असलं. ही कॅन्डल कशी आहे एका दिवसाची एक कॅन्डल आहे. मग ह्या एका दिवसाची एक कॅन्डल जर बघितली तर कालचं क्लोजिंग कुठं आहे या ठिकाणी क्लोजिंग आहे. कालचं लक्षात असतं कुठं आहे क्लोजिंग कालचं. सॉरी एक थोडा कलर चेंज करतो हा ब्लॅक कलर घेतो. या ठिकाणी कालचं क्लोजिंग होतं लक्षात असलं कुठं या ठिकाणी क्लोजिंग होतं. मग मला काय करायचं होतं ह्याच्या खाली गेलं का सेल करायचं होता. तर एक्झॅक्ट स्टॉक कुठं ओपन झाला गॅप ऑप ओपन झाला लक्षात असल्या. काय झालं गॅप ऑप ओपन झाला स्टॉक. गॅप ऑप ओपन झाला म्हणून आपण निराश व्हायचं नाही. आपला कॉल काढलाय आपण स्वतः आणि जोपर्यंत आपल्या लेवलच्या खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याला सेल करायचं नाही. तिथं जर बघितलं तर आपली जी सेलची लेवल होती सकाळी मी जी तुम्हाला सांगितलेली होती काल किंवा सकाळी सॉरी जो कॉल टाकला होता त्यामध्ये टोरेंट फार्माचा स्टॉक जो आहे तो 27,09 खाली गेल्यानंतर मी तुम्हाला सेल करायला सांगितलं होता. किती 27,09 खाली गेल्यानंतर सेल करायला सांगितलं होता. आणि मी तुम्हाला त्याची टार्गेट जी आहे ती किती दिली होती 26,92 आणि 26,79 टार्गेट दिलं होतं. तर ह्या टार्गेटचा कुठे गेला बँक निफ्टी हा टोरेंट फार्माचा स्टॉक तर एकदा चेक करून बघा. हे जर बघितलं तुम्ही तर सकाळचा लो जो आहे तो 16,81 लो तयार केलाय त्यानं. सॉरी हा कितीचा लो तयार केलाय स्टॉकनं 26,81 लो तयार केलाय लक्षात होतं. आणि आपलं सेकंड टार्गेट जे आहे ते 79 आहे म्हणजे जवळपास टार्गेटच्या जवळ जाऊन आलाय दुसऱ्या. हे पहिल्या 10 मिनिटात झाले लक्षात असल्या. आणि अजून पण ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. तुमची जर ह्याच्यात शॉर्ट पोझिशन असेल तर होल्ड करा आणि स्टॉप लॉस जो मी तुम्हाला काल सांगितलाय तो स्टॉप लॉस ठेवा. मग आता स्टॉप लॉस थोडा तुम्ही कालची क्लोजिंग प्राईसचा जरी स्टॉप लॉस लावला तरी चालेल 27,09. तर ह्याच्यात वेट करून बघा काय होतंय. तुम्हाला थोडा वेळ वाट बघा म्हणजे इथं तुम्हाला टार्गेट आहे. का काढला होता हा कॉल सेलचा मी काल तर ह्याचं कारण असं आहे की कालची कॅन्डल जी आहे ती रेड झाली होती. आणि इथं पाठीमागं जर बघितलं तर दररोज रेड कॅन्डल होते. म्हणजे बऱ्याच लोकांचं असं कन्फ्युजन झालं की बाबा स्टॉक तर आपण काढला बरोबर काढला पण ते टायमिंग चुकीचं लावतात बरेच लोक. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर कधी चार्ट बघू नका तुम्ही किंवा 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघू नका. तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगचा जर कॉल काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तिथं डे कॅन्डल ठेवावं लागेल आणि डे कॅन्डलवरती चार्ट बघावं लागेल. आणि डे कॅन्डलवर जर तुम्हाला दिसत असेल बाबा आज पण स्टॉक पडलाय उद्या पण स्टॉक पडलाय त्याच्या पुढल्या दिवशी पण स्टॉक पडलाय तर हे असं जर होत असेल तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी तर तुम्हाला काय करायचं आहे अशा वेळेला तर अशा वेळेला काय करायचं आहे तुम्हाला तर बाबा डे कॅन्डलवर चार्ट बघायचं आणि डे कॅन्डलच्या कालच्या क्लोजिंगच्या खाली
किंवा क्लोजिंगच्या वरती चालला तर बाय करायचं, सेल करायचं असेल तर कालच्या लोच्या खाली जाताना सेल करायचं आहे आणि बाय करायचं असेल तर कालच्या हायच्या वर जाताना बाय करायचं, सिम्पल हे सांगितलं. आता दुसरा पिडीलाईट इंडस्ट्रीचा स्टॉक आहे, तो पण मी काय केला होता, सेलचा कॉल सांगितला होता लक्षात असल्या. आणि हा पिडीलाईट इंडस्ट्रीचा जर तुम्ही कॉल चेक करून बघितला तर हा स्टॉक पण काय झालाय, गॅप अप ओपन झालाय. आज काय झालाय, हा स्टॉक देखील इथं गॅप अप ओपन झालाय लक्षात असू द्या. आणि आता जस्ट कालच्या क्लोजिंगच्या जवळ आलाय स्टॉक. आणि हा मी सेल कुठून सांगितलंय तुम्हाला, 44 खाली सेल करायला सांगितलंय. कितीच्या खाली, सेल बिलो 14.44. आता जस्ट तो 14.45 आलाय, इथून तुम्ही सेल करू शकता. सध्याला काय करू शकता, इथून सेल करू शकता. तुम्हाला टार्गेट जायचे खाली 35 असेल, परत 25 असेल, 14.25 पर्यंत टार्गेट जायचे इझिली मिळेल. म्हणजे हा जो समोर पिवेट पॉईंट आहे, या पिवेट पॉईंटचं टार्गेट आज पिडीलाईट इंडस्ट्री तुम्हाला शुअरली देऊन जायला असं वाटतं. हा तर हा पण स्टॉक सध्या ऍक्टिव्ह झालाय, कॉल ओपन झालाय, चेक करून बघा तुम्ही एकदा. त्यानंतर पीएल इंडस्ट्रीचा स्टॉक आहे, तो पण मी सेल दिला होता. हा सेल देण्याचं कारण काय होतं, तर सेम इथं पण तेच कारण होतं लक्षात असल्या. जेष्ठ एकच मिनिट. हा हा दुसरं एक अजून सांगायचं आहे, आपलं मीटिंग जे आहे ते 45 मिनिटाचं टाइम दिलेलं आहे झूमवाल्यानी. मीटिंग काय होऊ शकते, 8 मिनिटानंतर एक्झिट होऊ शकते, पण तुम्ही बाहेर जाऊ नका, तिथं थांबायचं वेटिंग करत. मी स्वतः एक्झिट होईल आणि परत मी ऍड होईल मीटिंग मध्ये लक्षात असल्या. त्यामुळे मीटिंग जरी एक्झिट झाली तरी तुम्ही एक्झिट होऊ नका, कारण का 45 मिनिटाच्या वरती चालत नाही आणि रेकॉर्डिंग मी केलेलं आहे सगळ्या लेक्चरचं, त्यामुळे त्याची काय काळजी करू नका तुम्ही. तर पीएलचा स्टॉक जो आहे तो मी कुठून सेल सांगितलाय तुम्हाला, पीएलचा जर स्टॉक बघितला तर त्याचा सेल जो सांगितलाय तो, हा पीएलचा स्टॉक ओपन करू पहिल्यांदा. हा आता पीएलचा स्टॉक बघा, पीएलचा स्टॉक जो आहे तो हा डेली कॅन्डलवर आहे. काल रेड कॅन्डल तयार झाली होती आणि त्याला वरती खूप शॅडो होती, म्हणून मी सेल सांगितलं होतं. आणि हा पण आता सेलचा कॉल जो ऍक्टिव्ह व्हायला आहे, गॅप अप ओपन होऊन वरती गेला, आपण विचार करायचा नाही त्याला. जोपर्यंत तो माझ्या लेवलला येत नाही तोपर्यंत आपल्याला सेल करायचं नाही. पीएलचा स्टॉक 501 वरून मी तुम्हाला सेल करायला सांगितलंय. किती, 15.01 वरून. 15.01 ला आलाय का स्टॉक. आजचा पीएलचा लो जो आहे तो किती आहे माहित आहे का, पीएलचा लो 15.03 आहे. म्हणजे अजूनपर्यंत आपला कॉल ऍक्टिव्ह झालेला नाही. 15.01 वरून मी सेल सांगितलाय. जोपर्यंत 1 ला जात नाही तोपर्यंत सेल करायचं नाही. आता तुम्ही काय म्हणणार, ठीक आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, ही पुढची मी तुम्हाला काय सांगितलं होतं की बाबा ते जोपर्यंत 1 खाली जात नाही तोपर्यंत सेल करू नका. का सेल करायचं नाही, याचं कारण असं आहे की बाबा ते अजून तुम्ही काय म्हणणार, अजून 10 कशासाठी सोडायचं सेल होणार असेल तर, तिथून माघारी पण जाऊ शकतो. म्हणजे आपल्या जोपर्यंत लेवलला येणार नाही तोपर्यंत आपल्याला पीएल ला सेल करायचं नाही लक्षात. दुसरा वोल्टाचा स्टॉक पण मी काय केलं होतं तुम्हाला, तिथं सेलचा कॉल सांगितला होता आणि ते पण मी तुम्हाला दाखवेल. वोल्टाचा कॉल तुटकान काय झालाय, आज गॅप अप ओपन झालाय लक्षात. त्यांनी सेल कितीला सांगितलाय, 56 वरून खाली सेल सांगितलंय. वोल्टाज ऍक्टिव्ह झालाय का कॉल, वोल्टाजचा कॉल तुटकान तिथे ऍक्टिव्ह झालेला नाही. 61 लो आहे लक्षात असू द्या. 56 वरून आपल्याला सेल करायचं, इथं पण वेट करा. कारण का खूप मोठी बेरिश कॅन्डल काल तयार झाली होती, लॉंग बेरिश कॅन्डल. जोपर्यंत हा 70 वर जात नाही तोपर्यंत आपल्याला बाय नाही. आणि एमजीएलचा स्टॉक जर बघितला तर बहुतेक सुरुवातीला हा ऍक्टिव्ह होऊन परत रिव्हर्स फिरला असावा. एमजीएलचा कॉल जो आहे तो सेल सांगितला होता 90 खाली, आणि आजचा लो जो आहे किती आहे, 90.95 आहे लक्षात असू द्या. 990.95 म्हणजे हा पण कॉल ऍक्टिव्ह अजून झालेला नाही एमजीएलचा लक्षात असू द्या. मग आता ह्या स्टॉक मध्ये एक्झॅक्ट ट्रेडिंग कसं करायचं आपण, तर मी ह्याची 15 कॅन्डल लावतो. आता एमजीएलचा स्टॉक जर घेतला मी तर एमजीएलचं काय करतो, 5 टाइम फ्रेम घेतो आता ट्रेडिंग करताना प्रत्यक्षात. आणि हे 15 टाइम फ्रेम जर घेतलं, 15 हाय आणि 15 लो मी मार्क करेल. माझा कॉल जर ऍक्टिव्ह झाला नसेल तिथं तर मला काय करायचं आहे, 15 हाय, हा 15 हाय आहे आणि हा 15 लो आहे. जोपर्यंत आता ह्याच्या खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला ह्याला सेल करायचं नाही, किंवा ह्याच्या वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला ह्याला बाय करायचं नाही लक्षात. काय म्हणतोय मी, ह्याच्या वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बाय करायचं नाहीये. म्हणजे तुम्हाला जे कॉल दिले आहेत किंवा तुम्ही स्वतः जे कॉल काढता दररोज शिकवल्याप्रमाणे किंवा सांगितल्याप्रमाणे, तर ते जर कॉल ऍक्टिव्ह झाले नाहीत आपले, तर तिथं ट्रेडिंग कसं करायचं, तुम्हाला लगेच कुठली स्ट्रॅटर्जी वापरायची आहे, कुठली स्ट्रॅटर्जी वापरायची आहे, 15 ब्रेकआउट तिथं लावायचा आहे. मग आता ह्याच्यात 15 ब्रेकआउट झालाय का, तिथं अजून 15 ब्रेकआउट झालेलं नाहीये, त्यामुळे ह्याच्यात आपल्याला कॉल ऍक्टिव्ह होणार नाही किंवा ट्रेडिंग करता येणार नाही लक्षात. त्यानंतर आपल्याला दुसरा स्टॉक जो आहे तो एमजीएल झाला. वोल्टाजच्या स्टॉक मध्ये काय झालंय बघा, तर वोल्टाजच्या स्टॉक मध्ये पण इथं काय व्हायला आहे, पहिल्या 15 पहिल्या 15 भरपूर वरती गेला. आपला सेलचा कॉल आहे, सेलचा कॉल कुठे आहे, अजून हा सेलचा पण ऍक्टिव्ह झाला नाही आपला. हा तर वोल्टाज मध्ये काय करायचं आपल्याला, इथं पण सेम आता 15 ब्रेकआउट जे आहे ते तुम्हाला युज करावं लागेल लक्षात. इथं 15 हाय,
इकडे 15 मिनिटं चालू, ह्याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला सेल करायचं नाही, ह्याच्या वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला बाय करायचं नाही, हे लक्षात असले हा, हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. मी परत परत सांगायला लागलोय आणि परत कन्फ्युजन करून घेऊ नका कोणी. त्यानंतर उलटात झालं, पीएलचा स्टॉक बघा, हा पण आपण सेल सांगितलाय. सेल जरी सांगितला तर पहिलीच कॅन्डल खूप मोठी मोठी तयार झाली लक्षात असल्या, ह्याच्यात पण वेट अँड वॉच करायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे? वेट अँड वॉच करायचं आहे. पहिल्या 15 मिनिटाची मुवमेंट हातातून निघून गेली तरी चालेल, काय फरक पडत नाही. हा जोपर्यंत ह्या खालच्या लाईनच्या खाली जात नाही तोपर्यंत सेल करायचं नाही. काय तर ह्या पहिल्या 3 कॅन्डलचा हाय आणि लो मार्क केलाय आपण, हा खाली चालला का सेल करा. इथं पण तुम्हाला काय करेल, पीएलचा स्टॉक त्याची सगळी टार्गेट अचीव्ह करून देईल. त्याच्या वरती जर चालला तर काय करा तुम्ही, इथं बाय करा आणि हे वॉच करा काय होते बघा. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला कॉल काढून काय करायचं, ट्रेडिंग करायचं, जे कॉल काढता तुम्ही रोजच्या रोज. पिडेलाइट इंडस्ट्रीचं पण सेम तसंच आहे. तर हिथं पण पहिल्या 15 मिनिटात हाय आणि लो मार्क करा. हे जोपर्यंत आता हा इथं एक स्पाईक येऊन खाली गेला होता तिथं, इथं टार्गेट जवळपास आपलं दोन्ही टार्गेट अचीव झाले आणि टोरेंट फार्माची पण टार्गेट हे ते अचीव झालेले आहेत लक्षात असलं, जे कॉल दिले होते त्यानुसार. हा तर तिथं बघा आता हे कसं महत्वाचं आहे ते सांगतो मी तुम्हाला. आता हा टोरेंट फार्माचा जर स्टॉक बघितला तुम्ही तर एक्झॅक्ट हिथं एक शॅडो तयार केली. काय केलं? शॅडो तयार केली. आणि कुठं शॅडो तयार केली आहे? जो पिवेट पॉइंट आहे ह्या पिवेट पॉइंट वरती ही शॅडो तयार केली. म्हणजे काय केलं त्यानं, पिवेट पॉइंटचा सपोर्ट घेऊन स्टॉक वरती आला. म्हणजे हा स्टॉक पहिलीच कॅन्डल खूप मोठी तयार झाली होती. मग ह्या स्टॉकला जर रिव्हर्स फिरायचं असेल तर हा ह्या मोठी कॅन्डल जी तयार झाले ह्या कॅन्डलच्या 50% वरती जोपर्यंत जात नाही स्टॉक तोपर्यंत हा स्टॉक बेरिश आहे लक्षात असल्या. पिअर्सिंग लाईन पॅटर्न जर तुम्हाला आठवत असेल किंवा बुलिश आणि बेरिश इंगल क्लाइंग पॅटर्न जर आठवत असेल तर तुम्ही बघितलं असेल, हा स्टॉक तिथून महागारी पण फिरू शकतो. तिथून काय करू शकतो? हा महागारी पण फिरू शकतो. महागारी फिरला म्हणून सेल करायचं नाही. जोपर्यंत ह्याच्या खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला सेल करायचं नाही. हा आणि बाय करायचं असेल तर ह्या पिवेट पॉइंटच्या वरती जात नाही तोपर्यंत बाय करायचं नाही. 50% वरती क्लोज करून आला तर समजायचं की बाबा बुलिश कॅन्डल तयार व्हायला लागले. जे बिअर्स होते या बिअर्सला पाठीमागे स्टॉकने काय केलंय, ढकललंय आणि बुल्स काय करायला लागले, वरती यायला लागले, असा त्याचा अर्थ होतो लक्षात. त्यामुळे तिथं काय करा, थोडं वेट करा काय होते बघा. पीएलचा स्टॉक जे मला सांगितलं तो खाली चालला, तरी बाकीच्या तर काय होते बघा एकदा. हा एक दुसरं मी तुम्हाला मग चार्ट जो आहे तो कशाचा दाखवत होता, बँक निफ्टीचा स्टॉक. मी काय सांगितलं तुम्हाला बँक निफ्टीचं, एक मिनिटाचं टाइम फ्रेम बँक निफ्टी थ्रू. तर बँक निफ्टी कुठपर्यंत येऊन सांगितलं होतं, इथून वरती चालला होता. सांगितलं होतं इथंपर्यंत येणार बँक निफ्टी. 21,900 आल्यानंतर कॉल बाय करा. आता हा 21,900 कॉल जरी बाय करायला सांगितलं असेल तर आपलं स्वतःचं डिसिजन कसं असतं ते सांगतो. कारण काय, तिथं एकदा काय केलं, त्याने सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करून वर जायचा प्रयत्न केला. काय केलं, इथं सपोर्ट घेऊन वरती जायचा प्रयत्न केला लक्षात होता, पण गेला नाही. त्यानंतर एक लॉंग अशी बेरिश कॅन्डल झाली आणि ती पिवेट पॉइंटच्या खाली येऊन क्लोज झाले. मग अशी जर कॅन्डल तयार झाली पिवेट पॉइंट वरती रेड, तर कधी पण तो सेल असतो लक्षात असतो, तो डाऊन साईडला जाणार. मग आता हा काय करेल पुढचं, ह्याचं टार्गेट काय असेल, तर कालचा जो गॅप आहे 24,500 जो आहे हा 24,500 येण्याची शक्यता आहे. कितीपर्यंत येण्याची शक्यता, हा 24,600 किंवा 24,550 येण्याची शक्यता. का तर ह्याच्या पाठीमाग कारण असं की ह्याला त्याला गॅप भरून काढायचा आहे. काय करायचं इथला, त्याला काल जो तयार झालेला गॅप आहे, आज गॅप ऑफ ओपन झाला, तो गॅप काय करायचा इथं भरून काढायचा लक्षात. आता काय करेल, हा पहिल्यांदा 24,922 जाईल आणि तिथून खाली. आणि दुसरं, आपल्यापैकी जर काही लोक बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असतील तर त्यांना मला सांगायचं की तुम्हाला जोपर्यंत बँक निफ्टी समजत नाही, बँक निफ्टी कळत नाही, बँक निफ्टीचं बिहेवियर जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीच्या पाठीमागे लागू नका, बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू नका. कारण का, बँक निफ्टी हा खूप फास्ट गेम आहे लक्षात असल्या. काय म्हणतो मी, बँक निफ्टी हा खूप म्हणजे खूपच फास्ट गेम आहे. तिथं मुवमेंट जे आहे ती प्रचंड मोठी असते आणि तुमची लॉट साईज जर थोडी जर मोठी असेल आणि तुमच्या अपोजिट साईडला जर तिथं मार्केट गेलं तर तुम्ही लॉसमध्ये लगेच जाता. त्यामुळे ही एक काळजी काय करा, तुम्ही कधीही ट्रेडिंग करताना बँक निफ्टीमध्ये घ्या. बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं